वरून कसं राजकारण रंगते ते मवियाला मतदान करण्यासाठी मुस्लिमांनी फतवे काढल्यामुळे हिंदूंनी देखील भाजपला मतदान करण्यासाठी फतवा काढा असं विधान राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेतून केलं होतं. त्यांच्या विधानाला आता फडणवीसांनी देखील दुजोरा दिलाय. पुण्यात मशिदींमध्ये मवियाला मतदान करण्यासाठी फतवे काढले जात असल्याचं फडणवीस म्हणाले. दरम्यान राज ठाकरेंनी काढलेल्या फतव्यानंतर रंगलेल्या राजकारणाचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून. महाराष्ट्राच्या राजकारणात फतवा राज. महायुतीसाठी राज ठाकरेंचा हिंदूंना फतवा. आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. लोकसभेच्या प्रचारात वोट जिहादचे वारे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धर्म आणि जातीवरून जोरदार प्रचार सुरू आहे. यातच आता वोट जिहादची चर्चा सुरू झाली आहे. मशिदींमधून मुस्लिम मौलवी काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचे फतवे काढत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेत केला. एवढंच नव्हे तर राज ठाकरेंनीही हिंदूंसाठी नवा फतवा काढलाय. हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांनाच भरघोस मताने विजयी करा असा फतवा राज ठाकरेंनी जाहीर सभेतून काढलाय. जर हे मशिदींमधून हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेंचे अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्यांना भरघोस मताने मतदान करा. दरम्यान राज ठाकरेंनी फतवा काढल्यानंतर संजय राऊतांनीही चोख प्रत्युत्तर दिलंय. बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती यातना झाल्या असतील असं राऊतांनी म्हटलंय. तर भाजपनं राज ठाकरेंना दिल्लीत फायली दाखवल्यामुळे प्रचार करावा लागत असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. काढा फतवा, फतवा काढा. ते आता फतव्याकडे वळलेत. फतवा बघा, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट बरं का यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. आता ती हुकुमशाही आणि लोकशाही, हुकुमशाही म्हणून भाषण करणारे आणि आता लोकशाही या देशातील टिकवायची म्हणून सांगणारे आता एवढा काळ पुढका आला आणि त्यामुळं मजबुरीनं त्यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवून सांगितलं गेलं प्रचार आमचाच करावं लागेल आणि म्हणून त्यांना त्या पद्धतीचा प्रचार करावा लागतो आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर भाजपनं हिंदू मुस्लिमचा मुद्दा अधिक तीव्र केलाय. काँग्रेसचं सरकार आल्यास सर्वांची संपत्ती काढून मुस्लिमांमध्ये वाटली जाईल असं विधान पंतप्रधान मोदींनी प्रत्येक सभेत केलंय. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तर तेलंगणामधील प्रचारादरम्यान मुस्लिम समाजाला दिलेलं 4% आरक्षण रद्द करणार असल्याचा इशारा दिलाय. इकडे महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मशिदीमधून वोट जिहाद राबवलं जात असल्याचा आरोप केलाय. हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडतंय की चक्क मशिदीमध्ये टीव्हीचे मोठे मोठे स्क्रीन लावून आणि त्या ठिकाणी फतवा काढून लोकांना सांगून यांना मतदान करा अशा प्रकारचं घडतंय. हे मला वाटत नाही योग्य आहे, पण हे घडतंय. राज ठाकरे म्हणाले ते अगदी खरं आहे. भाजपच्या याच प्रचाराची रिओढत राज ठाकरेंनी मशिदींमधील फतव्यांकडे हिंदू मतदारांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. मात्र राज ठाकरेंनी काढलेल्या फतव्यामुळे किती धार्मिक ध्रुवीकरण होणार आणि महायुतीच्या उमेदवारांना त्याचा कितपत फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट.